मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता पुष्कर जो जोग याची आई तसे जोग एज्युकेशन ट्रस्टच्या संचालिका सुरेखा जोग यांच्यावर पुण्यातील बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे जोग एज्युकेशन ट्रस्ट तर्फे अकरा शाळेंची बनावट कागदपत्रे तयार करून शिक्षण फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे एक एप्रिल दोन हजार एकोणीस ते एकतीस मार्च दोन हजार बावीस या तीन वर्षांच्या कालावधी दरम्यान जोग एज्युकेशन ट्रस्ट तर्फे चालवल्या जाणाऱ्या अकरा शाळांची खोटी व बनावट स्वमान्यता प्रमाणपत्र तयार करून शाळांवर प्रशासक नियुक्तीची कारवाई टाळण्यासाठी या ट्रस्टने शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांच्याकडे सादर केली आहेत अकरा शाळांच्या मुख्याध्यापकांद्वारे पंचवीस टक्के मोफत प्रवेशातील विद्यार्थ्यांचे प्रतिशुल्क मिळवण्यासाठी ही शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद पुणे यांना सादर करून शिक्षण विभागाची फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिक्षण विभागातील अधिकारी किसन भुजबळ यांनी दिलेल्या तक्रारीनंतर बंड गार्डन पोलिसांनी जोग एज्युकेशन ट्रस्टच्या संचालिका सुरेखा जोग तसेच गौतम शेडगे किशोर पवार यांच्या विरोधात चारशे वीस चारशे चौसष्ट चारशे पासष्ट चारशे सहासष्ट चारशे अडुसष्ट चारशे सत्तर चारशे एकाहत्तर दोनशे एक आणि एकशे वीस ब चौतीस अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे या दाखल झालेल्या गुन्ह्यात आरोपींना सध्या अटक करण्यात आली नसून बंड गार्डन पोलीस या गुन्ह्याची पुढील तपास करत आहेत अशाच मराठी मनोरंजन विश्वातील बातम्या आणि नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका